नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यम पी एस सी स्टेनोग्राफर दोन हजार सातमध्ये झालेला जो काही पेपर आहे या पेपरमधील मराठी व्याकरण या विषयाच्या संदर्भानं आलेले जे काही शंभर प्रश्न आहेत या शंभर प्रश्नावर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत दोन हजार सातमध्ये झालेला जो पेपर आहे स्टेनोग्राफरचा हा ओरिजिनल पेपर आपल्याकडं नाही आहे मात्र आयोगाची आन्सर की आपल्याकडं उपलब्ध आहे आपला उद्देश हा व्हिडिओ बनवण्यामागं एकच आहे की हा जुना पॅटर्न आहे तुम्ही जर बघितलं तर फक्त आन्सर दिलेले आहेत पण आपला उद्देश हा आहे की किमान कि दोन हजार सातमध्ये प्रश्न कोणकोणते मराठी व्याकरणाच्या संदर्भानं आलेत ते एकदा प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जावेत हा उद्देश आहे ज्याच्यामुळं तुम्हाला मराठी व्याकरणांचा सराव व्हावा आणि तुम्हाला थोडंसं स्वरूप कळावं पण ॲक्च्युअल जो खऱ्या अर्थानं तुम्ही जो दिशादर्शक म्हणून प्रश्नपत्रिका घ्यायला पाहिजेत तर त्या फक्त दोन हजार अठरा आणि दोन हजार पंधरामध्ये जे झालेले पेपर आहेत तेच तुम्हाला येणाऱ्या एक्झामला येण्यासाठी दिशादर्शक आहेत इथं फक्त सरावाचा संदर्भ म्हणूनच दोन हजार सातच्या प्रश्नपत्रिकेचा आधार घ्यावा प्रश्न बघूयात काय आलाय तर शुद्धलेखन कशास म्हणावे तर आपल्याकडे डायरेक्ट उत्तर आता व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले निर्दोष लेखन म्हणजे शुद्धलेखन होय आता क्वेश्चन क्रमांक दोन जो आहे तो बघा थोरांचे विचार डॅश डॅश आणायचे असतात आता इथे चार पर्याय जे असतील त्या चार पर्यायातील जो सर्वात समर्पक पर्याय आहे तो असेल आचरणात म्हणजे कसं थोरांचे विचार आचरणात आणायचे असतात पुढे बघा खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता आता साहजिकच ओरिजिनल प्रश्नपत्रिकेमध्ये चार पर्याय असतील त्यापैकी तीन अशुद्ध असतील व एक शब्द शुद्ध, शुद्ध आहे तर या प्रश्नपत्रिकेचा आपल्याला आज फायदा हा आहे की मुद्रांकित शब्द जर रिपीट झाला तर आपल्याला तो माहीत असावा की असा लिहिला जातो बघा कच विलांटी ही रस्व आहे पुढे बघा खालील शब्दांचा योग्य अर्थ निवडा विधान गुडघे टेकणे गुडघे टेकणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय तर शरण जाणे आपण म्हणतो ना त्यांनी गुडघे टेकले म्हणजेच ते शरण आले पुढे बघा पुढे दिलेल्या शब्दांशी समानार्थी नसलेला शब्द निवडा आता काही शब्द दिले असतील तर जागा या शब्दाशी तीन पर्याय समानार्थी असेल व एक पर्याय समानार्थी नाही तो म्हणजे निवांत पुढे बघा आता क्वेश्चन नंबर जो सहा आहे क्वेश्चन नंबर सहा ते क्वेश्चन नंबर अकरा हे जे आहेत हे कवितेवर आधारित आहेत त्यामुळे ओरिजिनल कविता नसल्यामुळे ते प्रश्न व त्यांचे उत्तरं निगडित होणार नाही इथे संबंधित नसतील म्हणून त्यावर आपण चर्चा पण करणार नाही पुढचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर बारा दिलाय आपल्याला कपाळ फुटणे म्हणजे काय हा वाक्प्रचार आहे कपाळ फुटणे तर दुर्दैव ओढवणे आपण जर कपाळ फुटलं म्हणजे काय झालं दुर्दैव ओढावलं पुढे बघा तेरा नंबरचं क्वेश्चन काय दिलाय आपल्याला कि की खाली दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी वापरतात आता चार पर्याय असतील त्यातला एक पर्याय रौप्य महोत्सव हे आपलं उत्तर बरोबर आहे पंचवीस वर्षाला रौप्य महोत्सव मग मा आपल्याला माहीत पाहिजे की पन्नास वर्षाला असतो सुवर्ण महोत्सव साठ वर्षाला असतो हिरक महोत्सव तर पंच्याहत्तर वर्षाला असतो अमृत महोत्सव आणि शंभर वर्षाला असतात शताब्दी लक्षात येत आहे अशा प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन बघा आपलं काय येतं बघा आपलं क्वेश्चन काय नेक्स्ट योग्य शब्द भरा विधान काय संकोच न करणारा संकोच न करणारा म्हणजे कोण निर्भीड शब्द सोळाबद्दल शब्द आपण जो म्हणतो ते आता योग्य शब्द भरा विधान गणेशरावांच्या घरी आज लक्ष्मी पाणी भरते आहे म्हणजे काय गणेशराव खूप श्रीमंत आहे पण पूर्वी त्यांच्या घरी डॅश डॅश विश्वे दारिद्र्य होते म्हणजे आता ते आपण वाक्प्रचार म्हण म्हणत नाही का अठरा विश्व दारिद्र्य असणे म्हणजे ते आपल्याला तो अंक टाकायचा होता कोणता अठरा विश्वे दारिद्र्य म्हणजे खूप गरिबी लक्षात येत आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला काय बघा योग्य शब्द बरा एकुलता एक, एक मुलगा वंशाचा दिवा एकुलता एक, एक मुलगा जर असेल तर आपण त्याला काय म्हणतो वंशाचा दिवा आहे अभिवृद्धी या शब्दाच्या विरुद्ध शब्द कोणता नाश अभिवृद्धी म्हणजे वाढ होणे नाश अभिवृद्धी म्हणजे वाढ विकास भरभराट त्याच्या विरुद्ध अर्थ नाश राम नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपलं माहिती आहे की अर्थ नसणे आपण त्यात काही राम नाही म्हणजे त्यात काही अर्थ नाही पुढे बघा आता मृत्युंजय म्हणजे काय तर मृत्यूवर विजय मिळवणारा शब्दसमाबद्दल शब्द ठणठणपाळ म्हणजे मूर्ख चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात काय बघा नेक्स्ट क्वेश्चन आपला खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा ऊस आता बाकीचे जे पर्याय असतील त्यापैकी पर हा वेगळा असेल मामाला पत्र लिहिताना कोणता मायना लिहावा तर तीर्थस्वरूप म्हणजे जी वडीलधारी मंडळी असतात वडीलधारी सर्व मंडळी त्यांना आपण तीर्थस्वरूप म्हणावं व आईवडिलांना आपण तीर्थरूप असं म्हणावं पुढे बघा आता क्वेश्चन नंबर तेवीस ते क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर तेवीस ते क्वेश्चन नंबर चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे कशावर आधारत आहे उतारा म्हणजे पॅसेजवर आधारित आहे त्यामुळे इथे पॅसेज आपल्याकडं नाही आहे म्हणून त्यावर आपण चर्चा करणार नाही बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा एकोणतीस काय आपला लेखकाने कादंबरी लिहून काढली या वाक्यातील प्रयोग ओळखा समापन कर्मणी प्रयोग मग कसं बघा लिहून काढली हे काय आहे संयुक्त क्रियापद आहे मग मा आपल्याला माहिती आहे जेव्हा जेव्हा संयुक्त क्रियापद येतं व कर्त्याने चाचीचेचा अर्थ दर्शवला जातो म्हणजे षष्टीचा तर लेखकाने कादंबरी त्याचा हक्क कोणाकडे आला लेखकाड मालकी हक्क म्हणजे षष्टी तर लिहून काढली संयुक्त क्रियापद तो असतो समापन कर्मणी प्रयोग पुढे बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला म्हणतात क्रियापद हे तर आपल्याला वाक्यपाठ आहे पुढे बघा या कानाचं त्या कानास कळणार नाही म्हणजे काय दुसऱ्याला सांगणार नाही बघा पुस्तक हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात नपुसकलिंग का तर ते पुस्तक आपण लिंग ठरताना तो पुल्लिंगी ती शिर्लिंगी ते नपुसकलिंगी असं ठरवत असतो पुढे बघा आता नर्तिका ह्या नामाचे विरुद्ध लिंग ओळखा तर नर्तक नर्तक नर्तिका पुढे बघा खाली दिलेल्या वाक्यात गाळेला शब्द शब्द भरा वाक्य आपले विचार आणि भावना व्यक्त करण्याचा साधा सोपा मार्ग म्हणजे पत्रलेखन आता काय खाली जे चार पर्याय असतील त्यातील सर्वात समर्पक पर्याय म्हणजे पत्रलेखन पुढे बघा माझ्याहून श्रेष्ठ माणसे जगात आहेत अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा पंचमी कस ऊन आणि हून ऊन हून आलं काय असतं पंचमी पुढे बघा विधानार्थी करा काय तो मोरू आहे तो मोरूच असला पाहिजे म्हणजे दिलेलं जे, जे उद्गारार्थी वाक्य आहे त्याचं आपल्याला काय करायचं होतं विधानार्थी नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण काय बघा सदोतीस दिला आपला पुढील वाक्यात आधुनिक शब्द यावची सामासिक शब्द वापरून वाक्य रूपांतर करा आता सामासिक शब्द वापरायचा आहे काय बघा आमच्या महाविद्यालय मुखपत्र असलेले अंक वर्षातून एकदा निघतो वर्षातून एकदा म्हणजे आपल्याला माहिती आहे वार्षिक मग बघा आमच्या महाविद्यालयाचे ते वार्षिक आहे वार्षिक आहे म्हणजे काय का त्याचं प्रकाशन वर्षातून एकदाच केलं जातं नेक्स्ट क्वेश्चन बघा ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी एक स्वर मिसळतो त्यास काय म्हणतात तर त्यास जोडाक्षर असं म्हणतात पुढे बघा वाक्यप्रकार ओळखा पावसाळ्यात सगळी झाडे हिरवी होतात काहीच नाही एकच करता एकच क्रियापद एकच उद्देश एकच विधेय तर केवळ वाक्य पुढे बघा आंबट चिंबट हा शब्द आहे अंशाभ्यस्त म्हणजे अभ्यस्त शब्दाचे तीन प्रकार असतात पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त आणि अनुकरण वाचक त्यातला आंबट चिंबट हा काय अंशाभ्यस्त नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण काय बघा सचिन तेंडुलकर चांगला खेळाडू आहे त्याने एकशे साठ धावा काढल्या या दोन वाक्याचे संयुक्त वाक्य तयार करा अगदी सोपं बघा काय म्हणतात ते एकशे आठ धावा काढणारा सचिन तेंडुलकर चांगला खेळाडू आहे आता यांनी सांगितलं एकच संयुक्त वाक्य करायचं दोन वाक्याचं वाक्या एक वाक्य आपलं करायचं आहे तर कसं काढल्याचं त्यांनी काढणारा असं केलं बघा एकशे आठ धावा काढणारा काढल्या ह्या क्रियापदाचं काढणारा हे कृदंत बनवलं आहे तर सचिन तेंडुलकर चांगला खेळाडू आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला पुढील वाक्य अर्थ न बदलता नाकारार्थ करा गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल म्हणजेच काय गर्दीत म्हातारा जास्त वेळ हो थांबू शकणार नाही अगदी सोपा प्रश्न होता बघा आत बाहेर मागे पुढे मध्ये अलीकडे समोर ही शब्दयोगी आवे आहे खालीपैकी कोणत्या प्रकारतील आहे काहीच नाही अगदी सोपं स्थलवाचिक शब्दयोगी आवे कारण ते आपला ठिकाण दाखवतात पुढचा क्वेश्चन बघा आपला देश साखर आब्रक ट्रॅक्टर कापड नी चहा निर्यात करतो यात किती सोल्परा मिळतील तीन हे बघा साखर क्वामा आब्रक क्वामा ट्रॅक्टर कॉमा कापड नंतर उभय चहा निर्यात करतो तीन अगदी सोपं होता बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण बघा काय आहे खेड्यातील तरुणाला शहरात ओळखतं कोण या वाक्याचे केवळ वाक्य बनवा खेड्यातील तरुणाला शहरात कोणी ओळखत नाही म्हणजेच काय तर तुम्हाला क्वेश्चन मार्क होता त्याचं तुम्हाला ते पॉझिटिव्हचं निगेटिव्ह निगिटिव करून विधानार्थी बनवायचं होतं लक्षात येत आहे नेक्स्ट बघा खाली दिलेल्या पर्यातील अनन्वय अलंकार ओळखायचा आहे अनन्वय मग बघा झाले बहू होतील बहू आहेत हे परंतु यासम हा इथे अल अनन्वय अलंकाराचं एक्झाम्पल आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा आता स नेक्स्ट क्वेश्चन जो आहे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस त्यानंतर एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न हे पॅसेजवर उतारावर आधारित आहेत आपण त्याचा नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात बावन्न नंबरचा स्वतःशीच केलेले भाषण स्वगत शब्दस्माबद्दल शब्द होता दिगू समासोळ का पंचपाळे पाच पाले, पाळ्यांचा समूह जे शब्द नामांना किंवा सर्व नामांना जोडून येतात वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना म्हणतात शब्द योग्य हव्य पुढचा प्रश्न बघा योग्य शब्द भरा दुष्काळाच्या दिवसात काही व्यापारी आपले डॅश डॅश अगदी पांढरे करून घेतात अगदी पांढरे करून घेतात आणि दुष्काळामध्ये व्यापारी म्हणजेच काय उखळ पांढरे करून घेणे म्हणजेच स्वतःचा खूप जास्त फायदा करून घेणे पुढे बघा आविर्भाव समासाचे उदाहरण सांगा आमरण म्हणजेच काय मरण येईपर्यंत क्वेश्चन बघूया आपण काय बघा सत्तावन्न नंबरचा ना बीज गडे निज गडे लढे नीज निज निज बाळा या का कोणता रस आहे जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला लगेच समजतं की आईच्या प्रेमाविषयी आई आणि छोटं बाळा आणि आई यांच्या प्रेमाविषयीही दिलेली काव्यपंक्ती आहे यामध्ये काय असेल वात्सल्य वात्सल्य म्हणजे काय आईची ममता ममत्व प्रेम नेक्स्ट क्वेश्चन बघा लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार देवा तशी मूर्ती घडते उदाहरण वाचलं कीच कळतं की रूपक अलंकार आहे बरोबर समोर बघूयात महापुरे झाडे जाती ते ते लवाळेवर राहती आधुनिक शब्दाचा अर्थ काय लव्हाळे राहती म्हणजेच काय नम्रपणा मोठं झाड असेल महापुर असेल तर महापुरात ते झाड उकळून पडून वाहून जातं म्हणजेच नष्ट होतं म्हणजेच गर्विष्ट माणसाला त्रास होतो तर लवाळे वाचते म्हणजे जर नम्रपणा घेतला तर आपण अस्तित्व टिकू शकतो अशा अर्थाचं ते आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला काय बघा नेक्स्ट क्वेश्चन आपला गतिमानता हा जगाचा नियम आहे तसंच बदलत जाणं हा माणसाचा धर्म आहे विधानातील वाक्याचा प्रकार ओळखा मिश्र वाक्य हे बघा तसंच म्हणजे जे गतिमानता हा जगाचा नियम आहे याचं आणि बदलत जाणं हा माणसाचा धर्म आहे को आहे त्यामुळे ते मिश्र वाक्य आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे आता जे चार पर्याय दिले असतील त्यातले तीन पर्याय वेगळे असतील एक पर्याय बघा मुलगा मुलगा हे आहे सामान्य नाम पुढे बघा आत्तर हा शब्द कोणत्या भाषेतून मारत आला आहे तर आत्तर हा फारशी शब्द आहे बरोबर पुढे बघूयात त्याला बासरी वाजवता येत नाही वाक्यप्रकार ओळखा नाही आलं म्हणजे काय नकारार्थी पुढे बघा मी त्याच्याकडून चार आणे परत घेतो वाक्याचा प्रयोग ओळखा कर्तरी प्रयोग तर मग आपलं माहीत आहे कर्त्यानुसार बदलला कर्तरी कर्मानुसार बदलला कर्मनी मग आता मी त्याच्याकडून चार आणे परत घेतो घेणारा कोण मी घेण्याची क्रिया कोणावर झाली त्याच्यावर आणि आण्यांवरती बघा तू त्याच्याकडून चार आणे परत घे आणि क्रियापद एक नाव टाकून बघू बघा हे सर्वनाम आहे आपण नाम टाकून बघू असं घेऊयात आपण गीता त्याच्याकडून चार आणे परत घेते घेते बदललं नंतर मुला आता मुलाचं नाव घेऊयात आपण योगेश त्याच्याकडून चार आणे परत घेतो म्हणजे कर्त्यानुसार बदलतं म्हणून करतरी पुढे बघा शुद्ध शब्द लिहायचा आहे साहित्यिक आता याचा फायदा काय झाला ह्या प्रश्नपत्रिकेचा आपल्याला की साहित्यिक शब्द जर परत झाला तर आपलं माहिती हा शब्द थोडासा आय एम पी आहे आपण काळजीपूर्वक लिहावा की हची विलांटी पहिली आणि तिची विलांटी सुद्धा पहिली आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा आता आपला नेक्स्ट क्वेश्चन जो आहे सहासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर हे पॅसेजवर आधारित आहे त्यामुळं आपण त्यावर चर्चा करणार नाही पुढे बघा आता आपला क्वेश्चन आहे एकाहत्तर क्रीडांगण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर चतुर्थी तत्पुरुष क्रीडेसाठी अंगण अंगण कशासाठी क्रीडेसाठी चतुर्थी तत्पुरुष विभक्ती तत्पुरुषचा उपप्रकार पुढे बघा सकर्मक क्रियापदाचे वाक्य कोणते त्याने कागद फाडला फाडणारा कोण तो फाडण्याची क्रिया कोणावर झाली कागदावर म्हणजेच इथे कागद कर्म त्याने करता फाडला क्रियापद क्रियापदाचा प्रकार सकर्मक क्रियापद समोर बघूयात आपण पुढे दिल्या शब्दांशी समानार्थी नसलेला शब्द निवडायचा आहे तर चांदणे चांदणीशी हिंदू समानार्थी नाही मग चांदणीचे समानार्थी शब्द कोणते बघा चंद्रिका ज्योत्स्ना कोमुदी हे आपल्याला माहीत आहेत मग हिंदू म्हणजे काय तर हिंदू म्हणजे चंद्र शशी सोम हिमांशु सुधांशु निशानाथ शशांक सुधाकर वगैरे ओके okay? पुढे बघा पुढील पैकी तद्भव शब्द नाही हाड हाड हा तद्भव नाही ना हाड कोणता आहे देशी आहे मग बघा आपण तिसरी देशी शब्द बघूयात ना जसं झाड दगड धोंडा घोडा डोळा पोपट गुडघा बोका रेडा लुगडे हे शब्द काय आहेत देशी शब्द आहेत चला नेक्स्ट क्वेश्चन बघत आपला माळ या शब्दाचे अनेक कोणते माळ माळा अगदी सोपा प्रश्न होता क्रियापद म्हणजे बघा एकदा क्रियापदाची व्याख्या विचारली आता क्रियापद म्हणजे काय विचारले अगदीच दोन हजार सातची प्रश्नपत्रिका म्हणजे अगदी सोपी प्रश्नपत्रिका आहे वाक्यातील क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला क्रियापद असं म्हणतात धातूचे प्रकार कोणते वरील सर्व आता वरील सर्व असा प्रश्न आला आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला धातूचे प्रकार माहीत पाहिजेत मग धातूचे प्रकार कोणकोणते बघा सिद्ध धातू साधित धातू मग नाम साधित हां आपण बघितलं होतं ना म्हणजे कसं असतं धातू जो आहे का, का? नामापासून बनला तर धातू साधित नाम सिद्ध ये जा कर हे सिद्ध धातू विशेषण साधित सुद्धा धातू असतात अव्यय साधित सुद्धा धातू असतात असे धातूचे प्रकार आहेत त्यांना आपण साधित धातू म्हणतो मुख्य प्रकार दोन सिद्ध व साधित नेक्स्ट क्वेश्चन बघत आपण अभि प्लस उदय तर अभ्युदय संधी कोणती तर ही यनादेश आहे कसं या ईचं झालं य या, म्हणून यनादेश नेक्स्ट क्वेश्चन बघत बघा आपण आपला काय बघा चिमण्यांचा काय असतो थवा समूहदर्शक शब्द होता द्वंद्व समास ओळखा पास नापास पास किंवा नापास एकतर एखाद व्यक्ती पास होईल किंवा नापास होईल दोन्ही क्रिया एकदाच होणार नाही हिमालय हा सर्वात उंच पर्वत आहे वाक्यातील हिमालय हे काय आहे तर हे विशेष नाम आहे बरोबर मग पर्वत काय आहे सामान्य नाम आहे नामाचे कार्य करणाऱ्या गौणवाक्याला काय म्हणतात गौण गौणवाक्याचे किती प्रकार असतात तीन प्रकार वाक्य विशेषण गौणवाक्य व क्रियाविशेषण गौणवाक्य चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य शक्यता रीत योग्यता या अर्थाचा बोध होतो तेव्हा त्यास काय म्हणतात विद्यार्थ चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण काय बघा आपला नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी संबोधनदर्शक केवळपुरगीय अव्यय कोणते तर अरे अरे आपण हाक मारण्यासाठी वापरतो त्यामुळे त्याला म्हणायचं संबोधन दर्शक अव्यय पुढे बघा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्यास काय म्हणतात स्वार्थी वाक्य बघा क्रियापदाचे चार अर्थ आहेत स्वार्थ संकेतार्थ आज्ञार्थ विद्यार्थ त्यातला जर फक्त काळ कळतो तर ते वाक्य स्वार्थ चतुर्भुज होणे आहे म्हणजे काय लग्न करणे दोनाचे चार होणे आपण जसं म्हणतो त्याला चतुर्भुज होणे असं म्हणतात पुढे बघा मी आम्ही आपण स्वतः मी आम्ही आपण स्वतः ही कोणती सर्वनामे आहेत तर पुरुषवाचक म्हणजे कसं बघा मी एक वचन आम्ही अनेकवचन वचन आपण स्वतः पुढे बघूयात पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाऐवजी सामाजिक शब्द वापरून वाक्य रूपांतर करा ललित हे आठवड्यातून निघणारे नियतकालिक का आहे मग आता आठवड्यातून निघणारे म्हणजे काय ललित हे साप्ताहिक आहे आपल्याला माहिती आहे बघा आठवड्यातून निघलं तर साप्ताहिक नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण काय बघा बाबू घेणू हा देशासाठी प्राण अर्पण करणारा ठरला अधोरेखित शब्दाचा एक शब्द ओळखा तर आता देशासाठी प्राण अर्पण करणारा म्हणजे कोण हुतात्मा पुढे बघूयात आधीच्या डोळ्यात चटकन पाणी आले वाक्यातील चटकन चटकन काय क्रियाविशेषण इतिश्री या शब्दाचा अर्थ ओळख शेवट म्हणजे वाक्प्रचारांना इतिश्री होणे म्हणजे याच्या विरुद्ध काय ओनामा म्हणजेच काय प्रारंभ करणे श्री गणेशा करणे सुरुवात करणे पुढे बघूयात बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द सूचित करण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर करतात दुहेरी अवतरण लक्षात येत आहे पंधरा दिवसातून एकदा भरणारी बैठक पाक्षिक चला नेक्स्ट क्वेश्चन बघत आपला काय बघा नेक्स्ट क्वेश्चन आपला श्रीमंत माणसांना गर्व असतो यातील विशेषणाचा प्रकार विशेषण नामसदृश कारण श्रीमंत माणसांना इथे नाम, नाम विशेषण झालेलं आहे व्यंजन कोणते ते सांगा क्ष क्ष हे व्यंजन आहे कारण त्याचा पाय मोडलेला आहे पुढे बघा अरे पुन्हा आयुष्याच्या पेट वा मशाली या विधानातील मशाली शब्दाचे वचन कोणते मशाली अनेक को वचन मशाल मशाली अनेक वचन झाले बघा पुढे बघत आपण फुलाने फुलाशी या शब्दामध्ये कोणती विभक्ती आहे तृतीया ने येशी निही ईशी समोर बघ्यात सकर्मक भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे भावे प्रयोग आहे कसा आहे सकर्मक भावे का कारण विद्यार्थ्यांना हे कर्म आहे मग कसं ओळखायचं करता बदलून बघा शिक्षकांनी उजे जे आपण काय करू आता मी घेऊ मी विद्यार्थ्यांना शिकवावे नाही ना बदललं तू घेऊन बघू तू विद्यार्थ्यांना शिकवावे नाही बदललं एक नाव घेऊत आपण बघा रामने विद्यार्थ्यांना शिकवावे नाही बदललं श्रीलिंगी घेऊन बघू गीताने विद्यार्थ्यांना शिकवावे नाही ना बदललं म्हणजे कर्त्यानुसार बदलत नाही म्हणून कर्तरी नाही आता विद्यार्थ्यांना एक कर्म बदलून बघू शिक्षकांनी मला शिकवावे नाही बदललं शिक्षकांनी तुला शिकवावे नाही बदललं शिक्षकांनी तिला शिकवावे नाही बदललं म्हणजे कर्त्यानुसारही बदललं नाही कर्मानुसारही बदललं नाही जेव्हा व कर्मानुसार बदलत नाही तेव्हा भावे प्रयोग असतो जर कर्म असेल तर सकर्मक भावे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आपला ज्या वाक्यात भावनेचा उद्गार असतो त्याला कोणत्या प्रकारचे वाक्य संबोधावे भावनेचा उद्गार इमोशन्स आले म्हणजे उद्गारार्थी वाक्य इंटरजेक्शन असतं पुढीलपैकी समुदायवाचक नाम नाही भारत हे काय विशेष नाम आहे बघा अशा प्रकारे आपण शंभर प्रश्नांवरती चर्चा केली उतारा व कविता तीन उतारे आणि एक कविता यावर आपण चर्चा केली नाही कारण की ओरिजिनल आपल्याकडं नाही आहे ही फर्स्ट आहे सर की आहे एखादं उत्तर त्यांच्यामध्ये बदलू शकतं आता पुढे बघा एकशे एक एकशे एक ते एकशे पन्नास हे बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत यावरती स्पष्टीकरणासहित डिटेल डिस्क्रिप्शनसहित आपण लगेच व्हिडिओ बनणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा तसेच ओ एस स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद